नक्की गृहमंत्र्यांनी पहिलं सांगावं त्या तिकडच्या आंदोलकांवर लाठीचार्ज कोणी करायला सांगितला होता? मुख्यमंत्र्यांचा आदेश होता की उपमुख्यमंत्र्यांचा आदेश होता? जरांगे पाटलांच्या अल्टिमेटम नंतर कालपासून जे आहे ते अनेक गावांमध्ये मंत्र्यांना बंदी केले, अब्दुल सत्तारांना त्यांच्या मतदारसंघातून बाहेर काढलं, आज अजित पवारांना काळे झेंडे दाखवले, जनतेचा रोष येतोय. उद्या अल्टिमेटम उद्या कसं चित्र असेल? मला वाटतं प्रत्येक विषयात आपण जर पाहिलं असेल तर जनतेचा रोष हा दिसतोय. आक्रोश लोक रस्त्यावर आणत आहेत. आपण पाहत असाल मध्यंतरीच्या काळात जर काही मी शेतकरी बांधवांशी भेटलो, बांधावर जाऊन भेटलो होतो मागच्या वर्षी, जिथे जिथे जास्ती पाऊस पडला होता, सततचा पाऊस लागला होता, त्यांनी नुकसान झालं असेल. यावेळी दुष्काळामुळे नुकसान झालं पण मदत कुठेही गेली नाही. तसंच आपल्याला आठवत असेल हा आक्रोश आम्ही त्यावेळी पण दाखवलं होतं जेव्हा वेदांता फॉक्सकॉन इथून गुजरातला पाठवलं गेलं होतं, आम्ही तळेगावमध्ये आंदोलन केलं होतं. एकंदर आपण पाहिलं तर कृषी क्षेत्र असेल, उद्योग क्षेत्र असेल, हे कोलमडलेलं आहे. आणि हे होत असताना नुसतं दंगली भडकवण्याचं काम ही जी काही राजवट आहे, घटनाबाह्य सरकार आहे, ते करत बसलेलं आहे. आणि मग जातींमध्ये काही वाद निर्माण करायचे, धर्मांमध्ये वाद निर्माण करायचे, जिल्ह्यामध्ये वाद निर्माण करायचे आणि लोकांना त्यात व्यस्त ठेवायचं, खोटी आश्वासन द्यायची, एवढंच काम ह्या राजवटीचं झालेलं आहे. तरी देखील जनता या राजवटीला दार दाखवेल ही मला खात्री आहे. आशिष शेलार यांनी ट्विट केलेला आहे आणि म्हटलेले की तिथले जे मतदार आहेत त्यांची आयकर विभागाकडून चौकशी करण्यात यावी, ईडीकडून चौकशी. मी आधी पण हे म्हटलेलं आहे की हे जे गृहस्थ आहेत ज्यांनी ही मागणी केली, त्यांना थेरपीची गरज असते, त्यांना प्रेमाची गरज आहे. त्यांच्याच पक्षातून त्यांना काही न मिळाल्यामुळे एवढा सगळा एक जो रोष आहे तो बाहेर येत आहे, फ्रस्ट्रेशन आहे. आणि ह्याच्यात आमचा काही संबंध नाही. हा खरं ते आणि जे आता सध्या मंत्री आहेत त्यांच्यामधला कदाचित वाद असावा की ते मंत्री काम कसे नाही करू शकत. मला वाटतं इथे ते पालकमंत्री होते आधी, ते मंत्री काम कसे नाही करू शकत हे त्यांच्या कदाचित वरिष्ठांना दाखवण्याची एक त्यांच्याकडे संधी असेल. पण मुळात मुद्दा हाच येतो की जे सुशिक्षित मतदार आहे त्यांच्यावर एवढा राग कशासाठी आणि महाराष्ट्रावर एवढा राग आणि द्वेष कशासाठी की सेनेटची पण निवडणूक घेण्याची यांना हिंमत नाही आहे. हा पण एक विषय येतोच. लाल मातीतली कुस्ती म्हणजे